नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रोलाइट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। जागा वाटपाआधी श्रीकांत शिंदेंनी नाशिकची उमेदवारी जाहीर केलेली आहे। श्रीकांत शिंदेंनी नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर केली आहे। प्रभू रामांचा धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना लोकसभेत पाठवायचं असं देखील यावेळेला श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं। गोडसे यांनी या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना सांगा की प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण जो आहे हा नाशिकमध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे। मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला धनुष्यबाण जो आहे तो या नाशिकमध्येच या ठिकाणी राहणार आहे।